जय शिवराय मित्रांनो, मी अंशुम तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे सनत सह्याद्री ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला नाशिक शहराजवळील 5 प्रसिद्ध गडांबद्दल सांगणार आहे। जर तुम्हाला गडकिल्ल्यांचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सन ऑफ सह्याद्री ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी हा किल्ला स्थित आहे। नाशिक शहरापासून जवळपास 25 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे। गडाची चढाई श्रेणी सोपी आहे, चढण्यासाठी पायरी मार्ग आहे। गडावर माकडांचा वावर बऱ्यापैकी आहे। ब्रह्मगिरी हा किल्ला 4248 फूट इतका उंच आहे, तर दुर्गभंडार हा जवळपास 4200 फूट इतका उंच आहे। हे दोन्ही जोड किल्ले आहे। गडाच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर हे तालुका ठिकाण आहे। त्र्यंबकेश्वरमध्येच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थित आहे। आपण पायथ्यापासून 1 ते 1.5 तासात गोदावरी उगमस्थानापर्यंत पोहोचतो। गोदावरी नदी ही नाशिकपासून संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि शेवटी आंध्र प्रदेश हे राज्य पार करून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। गोदावरीलाच दक्षिण गंगा असेही म्हटले जाते। गोदावरी नदी ही भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब वाहणारी नदी आहे। ब्रह्मगिरी व दुर्गभंडार या दोन्ही गडांची भ्रमंती करण्यासाठी आपल्याला जवळपास 3 ते 4 तास लागतात। ह्या गडांवर मराठ्यांचं राज्य होतं। रामसेजच्या लढ्यात ह्या गडावरून रामसेजला रसद पोहोचवली जात होती। नाशिक शहरापासून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर अंजनेरी हा गड आहे। पायरी मार्ग असल्यामुळे चढाई श्रेणी ही सोपी आहे। गडाची उंची जवळपास 4860 फूट इतकी आहे। ह्या गडावर श्री रामभक्त महाबली हनुमान यांचा जन्म झाला होता। पौराणिक कथेनुसार बाल हनुमानाने सूर्याला फळ समजून पकडण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा ह्या गडावरून त्यांनी उडी मारली होती, म्हणून पायाच्या ठशाच्या आकाराचे तळे तयार झाले आहे। गडाचा विस्तीर्ण आहे। पहिल्या टप्प्यावर आपल्याला अंजनी माता ध्यान मंदिर व तळे दिसते। गडाच्या माथ्यावर अंजनी माता मंदिर आहे। गडावरून आपण जवळपास 20 ते 25 गड किल्ले बघू शकतो। हनुमान जयंतीच्या दिवशी गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। नाशिक पेठ मार्गावर नाशिक शहरापासून जवळपास 25 किलोमीटरच्या अंतरावर रामसेज हा किल्ला स्थित आहे। चढाई श्रेणी सोपी आहे, चढण्यासाठी पायरी मार्ग आहे। पायथ्याचे गाव आशेवाडी आहे। गावातून चढण्यासाठी जवळपास आपल्याला 1 तास लागतो। ह्या गडावरील एका टाक्यात वनवासाच्या वेळेस सीतामातेने त्यांचे काजळ धुतले होते, म्हणून त्या टाक्याचे पाणी अजून देखील काळे आहे। गडावर 2 खंबाटके व 10 ते 12 पाण्याचे टाके आहे। गडावर चोर दरवाजा देखील आहे। या दरवाज्यालाच त्र्यंबक दरवाजा असे म्हणतात। 4200 फूट उंचीचा किल्ला जिंकण्यासाठी मुघलांना 5.5 वर्ष लढावं लागलं। वेड्याच्या काळात त्र्यंबकगड म्हणजेच ब्रह्मगिरी ह्या किल्ल्यावरून रामसेज ह्या किल्ल्याला रसद पुरवण्यात येत होती। रामसेज किल्ल्याचा इतिहासात उल्लेख अजिंक्य रामसेज अशा नावाने आहे। पांडवलेणी अर्थातच त्रिरश्मी लेणी ह्या नाशिक शहरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या लेणी समूह आहे। ह्या लेणी सातवाहनकालीन आहे। येथे 24 लेण्यांचा समूह आहे। मागच्या वर्षी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही कर्मचाऱ्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या 3 लेण्या सापडल्या। येथे बौद्ध व जैन लेण्या आहेत। लेण्यांमध्ये जवळपास 35 ते 40 पाली भाषेतील शिलालेख आहेत। दररोज अनेक नाशिककर सकाळी ट्रेकिंगसाठी पांडव लेण्या येथे येत असतात। पांडव लेण्याच्या पायथ्याशी फाळके स्मारक आहे।
हरिहर हा किल्ला नाशिक जिल्ह्यामधील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. पायथ्याचे गाव हर्षवाडी आहे. चढाई श्रेणी अवघड आहे. येथे नेहमी ट्रेकर्स लोकांचा राबता असतो. ह्या गडावरील 70-80 अंशातील पायऱ्यांमुळे हा किल्ला प्रसिद्ध झाला आहे. पावसाळ्यात ह्या किल्ल्यावर जाणे आपण टाळावे. मित्रांनो, लवकरच मी तुमच्या भेटीला पन्हाळा ते पावनखिंड ह्या रेंज ट्रेकची व्हिडिओ आणणार आहे. जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर नक्की करा. आणि हां, सनफ सह्याद्री ह्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला पण ऑलवर सेट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.